तुम्ही या डोसाचा आवाज ऐकू शकताय, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. या डोसाचे जे बॅटर आहे ते बनवायला फक्त 2 मिनटं लागतात आणि 10 ते 15 मिनटात तुमचा डोसा खाण्यासाठी तयार होतो. इन्स्टंट क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड बारीक कोणताही घेऊ शकता. त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे, 1 चमचा बेसन पीठ घातलं आहे, 1 चमचा आपल्याला साखर टाकायची. साखर टाकल्यामुळे डोसेला छान सोनेरी रंग येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. जेवढा रवा घेतला होता तेवढंच आपल्याला दही घ्यायचं आहे. तर 1 वाटी रव्याला 1 वाटी दही घातलं आहे आणि जेवढं दही आहे तेवढंच आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे. तर 1 वाटी इथे मी पाणी देखील घातलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं बारीक वाटून तयार आहे. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर तुम्ही बघू शकताय 2 मिनटाच्या आत आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे आपण झाकून 1 10 ते 15 मिनटं असंच ठेवू. रवा व्यवस्थित भिजला गेलाय. तर आता याच्यामध्ये 2 चिमूटभर बेकिंग सोडा घालून तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि डोसा करण्यासाठीचं आपलं बॅटर तयार आहे. लगेचच आपण याचे डोसे बनवू. तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. शक्यतो नॉनस्टिक पॅनच यूज करायचा म्हणजे डोसा तव्याला चिटकणार नाही. त्यावर थोडंसं तेल घालून तेल व्यवस्थित एका पेपरने पुसून घ्यायचं आहे. हा आपला डोसा करण्यासाठी तवा एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तर यावर 1 पळी आपण डोस्याचं पीठ घेऊन आणि एकदम हलक्या हाताने गोलाकार फिरवत याचा डोसा तयार करून घेऊ. अगदी हलक्या हाताने आपल्याला बॅटर फिरवायचं आहे गोलाकार पद्धतीत. तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला डोसा तव्यावर टाकून झालेला आहे. डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोसा हा नेहमी लो फ्लेमवर आपल्याला शिजवायचा आहे. म्हणजे अगदी कमी गॅसवर आपण हा डोसा शिजू देणार आहोत. तर गॅसची फ्लेम एकदम कमी होती आणि 1-2 मिनटात तुम्ही बघू शकताय डोसा आपला खालून छान सोनेरी रंगाचा झालेला दिसतोय. तुम्ही अशा पद्धतीने गोलाकार करून तो तव्यावरून काढून घेईल. तुम्ही बघू शकताय किती मस्त असा सोनेरी रंग देखील आलेला आहे आपल्या डोस्याला आणि एकदम कुरकुरीत असे हे डोसे तयार होता. तर आपण अजून 1 डोसा लगेचच तयार करून बघू. तर मी तव्याला छान तेल लावून पुसून घेतलेला आहे. त्याच्यावर 1 पळी आपण डोस्याचं बॅटर घालून अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही अगदी लोवर ठेवायची आहे, सगळ्यात कमी ठेवायची आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं लागतात फक्त हा डोसा शिजायला कमी गॅसवर. तुम्ही यावर थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप देखील घालू शकता आणि बघू शकताय तव्यापासून डोसा शिजल्यानंतर डोसाच्या कडा तव्यापासून सुटायला लागतात. आणि हा डोसा जो आहे तो आपण एकाच बाजूने फक्त शिजवणार आहोत, दुसऱ्या बाजूने याला शिजवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकताय किती मस्त सोनेरी रंग देखील आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा डोसा शेंगदाण्याची चटणी, हा डोसा नारळाची चटणी, बटाट्याच्या भाजीसोबत खूप मस्त लागतो. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तेव्हा तुम्ही देखील ही डोसाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.